तुम्ही बघत आहात वेदनिया मराठी. मी अरुणा आणि हे आहे माधव. हाऊ आर यू? आय एम फाइन, हाऊ आर यू? गुड गुड. मला फिल्म फार आवडली आहे. तुम्ही सांगा, फर्स्ट रिएक्शन काय होता जेव्हा तुम्हाला तुमच्या रोलच्या बाबतीत सांगितलं गेलं? आय लव्ह द स्टोरी. मला मला प्रचंड आवडली होती गोष्ट. आणि मी कायम म्हणतो की महेशजीने नरेशन नव्हतं दिलं फिल्मचं, त्यांनी गोष्ट सांगितली होती. जसं कोणी गोष्ट सांगतात तसं. सो त्यामुळे ती गोष्ट ऐकून ना प्रचंड भारावलं गेलो होतो. माइंड ब्लोईंग स्टोरी होती. आणि मला मला करायचं आहे काम. आणि त्यात ते म्हणाले की तू माधवचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. सो ऑफकोर्स मी नाही म्हणणार म्हणतो. पण तुला खरोखर तितके राग वगैरे ते सगळं कळत होतं जेव्हा ते पिक्चराइज होत होतं तुझ्यावर? मला राग बीक काही वगैरे फार कळत नाही. मला फक्त एवढं माहिती होतं की गायचं थोडंफार कसं, हातवारे कसे करायचे, गायचं बीचं कसं मला माहित नाही, सुरावट वगैरे. माझे बरेचसे मित्रमैत्रिणी जे आहेत ते गायक आणि वादक असल्यामुळे त्यांचे हावभाव कुठेतरी मला या फिल्म मध्ये वापरता आले. जे गातानाच्या हाताच्या मुद्रा होतात किंवा जे आपण कुठली तरी तान घेताना वगैरे हाताची खालकर असते ते करायला मला त्यांची मदत झाली. तसं ना कॅरेक्टर फॉर ग्रे म्हणजे अगोदर मला आवडलं मग नंतर तुझ्यावर रागही आला. मला काय करतोय हा मुलगा? तुला राग आला नाही का या कॅरेक्टरवर? नाही, राग नाही आला. बिकॉज दॅट्स द होल पॉइंट ऑफ द फिल्म ना. द एंटायर फिल्म इज लाईक तुम्ही त्या तिन्ही कॅरेक्टर बद्दल तुम्हाला रागही येतो आणि तुम्हाला तिन्ही कॅरेक्टर बद्दल दयाही येते एकाच वेळेस. सो इट्स व्हेरी ब्युटिफुल बिकॉज तिन्ही कॅरेक्टर्स खूप ग्रे आहेत. तिघांचंही त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचे त्यांचं जे म्हणणं आहे ते खूप खरं आहे. इट्स अ स्लाइस ऑफ लाईफ काइंड ऑफ फिल्म. सो त्यामुळे मला कुठेच राग नाही आला माधवचा. मला थोडस आलं होतं काय करतोय हा मुलगा, कशाला करतोय. पण जेन्युइनली करतो. सो इट्स नॉट लाईक एनीथिंग. पण तरी तू कधी असं कधी स्टोरी मध्ये असं ऐकलं असेल किंवा बघितलं असेल किंवा कोणाकडनं ऐकलं असं की अशी स्टोरी व्हायची, बेमेल विवाह, विधवा विवाह व्हायचं, कधी प्रॅक्टिकली बघण्यात ऐकण्यात आलं? प्रॅक्टिकली बघण्यात किंवा ऐकण्यात मला माहित आहे. एव्हरीथिंग दॅट आय हॅव रेड अबाउट दिस एरा इज फ्रॉम द हिस्ट्री टेक्सटबुक्स इटसेल्फ. त्यामुळे जे काही टेक्सटबुक्स आहेत त्यातनं आम्ही स्टोरी वगैरे ऐकलेली होती आणि त्यामुळे तेवढं सुद्धा माहिती होतं. मी असं कधी पाहिलं नाही, माझ्या फॅमिलीत कधी घडलेलं पाहिलं नाही. सो ऑब्व्हियसली हे घडत असणार अँड इट्स अ गुड थिंग. पीपल हॅव स्ट्रगल्ड फॉर दिस थिंग टू हॅपन. पीपल हॅव स्ट्रगल्ड फॉर अस टू प्रोग्रेस एज ह्युमन्स इन जनरल. सो इट्स रिअली गुड थिंग दॅट दिस हॅज हॅपन. हे फार पूर्वी झालं आहे. आज तुला काय वाटतं, आज असं काही आहे जे मुलींचा बरोबर घडत आहे आणि ते चुकीचं आहे? ऑफकोर्स असणार. कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पहा जगाच्या तुम्हाला सापडेल. यू वोंट फाइंड दीज थिंग्स प्रॉबेबली इन द अर्बन सेटलमेंट दॅट इज देअर. कुठेतरी कोपऱ्यात अशी काहीतरी गोष्ट सापडू शकते जी प्रॉबेबली खूप भीषण आहे आपल्या समाजासाठी आणि ती बदलण्याची गरज असते. तरी एखादं असं काही पॉइंट तुला असं वाटतं की हे बाबतीत मला कधी टाइम भेटला तर मी आय विल पुट दिस पॉइंट टू द सोसायटी. कॉन्टेक्स्ट सोबत शिकलो. This is something that I feel that is not there in the society. You just learn for the sake of learning. You फक्त शिकण्यासाठी म्हणून शिकता पण त्या शिकण्याचा आगा पिछा काय आहे हे कोणालाच माहित नसतं. तर जे तुम्ही शिकलाय त्याच्या नक्की मागे काय मतदार्थ आहे आणि पुढे काय वापरायचं हे माहित नाही. हे वापरायला शिका. दॅट शुड बी टॉट टू पीपल. तुझं जे कॅरेक्टर होतं ते छानही आहे, फार सुंदरही केलं आहे. पण तरी तुझ्या समोर एक अशी मुलगी होती तिची फर्स्ट फिल्म आहे, कसे कलाकार होते त्यांनी अंतुगुरुजी खूप सुंदर केलं, तिथे तू स्वतःची जागा बनवू शकला त्याच्यासाठी काही होमवर्क केलं का तू? होमवर्क ऑनेस्टली काहीच केलं नाही. सुरुवातीला दोन तीन दिवस थोडं स्ट्रगल करण्यासारखं झालं होतं. मी महेशजींचे बरेच ओरडे सुद्धा खाल्ले पण ते केवढ्या हक्काने ओरडले ही ती गंमत आहे. कारण त्यांनी तो हक्क दाखवला, त्यांनी तो विश्वास ठेवला माझ्यावरती. सो त्यामुळे असं कुठे मला स्ट्रगल करावं लागलं नाही. आय वॉज जस्ट होल्डिंग हिज हँड अँड जस्ट गोईंग अहेड, ट्राईंग टू पुट फोर्थ व्हॉट माय व्ह्यूज आर फॉर माधव, ट्राईंग टू अटॅच माय सेल्फ टू हिज विजन, महेश जीज विजन. पण अमोल दारा सोबत मला काम करताना खूप कम्फर्टेबल वाटलं आणि गौरी इज ट्रिमेंडसली अमेझिंग. तुम्ही त्या फिल्म मध्ये पाहिलंच असेल आणि काही काही सीन्स आहेत ज्यात गौरी आणि मी आहोत पण आम्ही एकमेकांना काही बोलत नाही, फक्त बघतो. बट दॅट इंटेन्सिटी दॅट शी हॅज, दॅट ब्रिलियन्स दॅट शी हॅज इज माइंड ब्लोइंग. आता पुढे काय, लेट्स सी. बघू आता पुढे काय येत आहे. कारण अजून तरी काही असे प्रोजेक्ट प्लॅन्ड नाही आहेत शूट करायला. सम प्रोजेक्ट इन द पाइपलाईन विच आर अप टू बी रिलीज. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्यू.